आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे सहकुटुंब राबराब राबवून पिकवलेल्या पपईला 1.5 रुपये किलोप्रमाणे शेतकऱ्यांची थट्टा उडवणारा दर मिळत असल्याने तब्बल 4 एकर क्षेत्रावरील 4000 पपईच्या झाडांवर ट्रॅक्टर चालवण्याची वेळ पैठण तालुक्यातील सोनवाडी येथील शेतकऱ्यावर आली आहे. शेतीमध्ये पिकवलं जाणारं कुठलं पीक 1 रुपया किंवा 1.5 रुपये किलोनं कुठं विक्री होत असल्याचं आपण कधी ऐकलं आहे का? नाही ना? तर हो, तुम्ही चकित होऊन जाल. शेतकऱ्याने शेतामध्ये काबाड कष्ट करून आपल्या रक्ताचं पाणी करून लाखो रुपये खर्च करून पिकवलेल्या पपई या पिकाला चक्क 1.5 रुपये प्रति किलो दराने कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्याच्या पदरात निराशा पडली आहे. या निराशापोटी त्यांच्यावर पपईची बाग नष्ट करण्याची वेळ आली आहे. पैठण तालुक्यातील सोनवाडी येथील सुनील प्रभाकर नवले या शेतकऱ्याने आपल्या 4 एकर शेतामध्ये 4000 पपईचे झाडे लावली होती. ही पपईची बाग फुलवण्यासाठी 1.25 लाख रुपयांचा खर्चही केला. पीकही बहरले, मात्र उत्पादन आणि दर बघता हाती फक्त 18000 रुपये आले. त्यामुळे सुनील नवले हे निराश झाले आहे. तर लाख मोलाचा खर्च करून व्यापाऱ्यांकडून 1.5 रुपये किलो दराने पपईची मागणी होत असल्याने ही एक प्रकारची मेहनतीची थट्टा उडवली जात असल्याचे नवले सांगत आहे. तर मायबाप सरकार शेतमालावरील दरावर कधी नियंत्रण ठेवणार? शेतकऱ्याच्या पदरात माल आल्यावरच का भाव घसरतात? असे अनेक प्रश्न यावेळी नवले यांनी उपस्थित केलेत. शेतकरी सुनील नवले यांच्याशी थेट पपईच्या बागेत जाऊन संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ मगर यांनी. पाहूयात. आसमानी संकट असो या सुलतानी संकट असो, यामधून जो आहे तो शेतकऱ्यांचा हप्ता तोंडाशी आलेला घास हिरवला जातोय. हे शब्द आपण अनेक वेळा ऐकला आहे, मात्र याचं मी प्रत्यय तुम्हाला दाखवतोय. आपण बघू शकताय की ही जी बाग आहे, ही पपईची बाग आहे. आपल्या पोटच्या लेकराप्रमाणे या शेतकऱ्यांनी जगवलेल्या पपईच्या बागावर अशा पद्धतीने रोटाव्हेटर हाणण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की ही वेळ त्यांच्यावर का आली आहे. ही काय वेळ, ही काय पपई लावली, पपई लावल्याच्यानंतर काय 4000 म्हणजे 4 एकरमध्ये पपई लावलेली, 4 एकरमध्ये लागलेलं 4000 रोप, 40000 रुपयाचं रोप लागलं आहे. आणि त्याच्यामध्ये 1.5 हजार रुपये टन माल चाललेला आहे. त्यामुळे आज ही परिस्थिती अशी झालेली आहे की मोडालासुद्धा महाग झालेली आहे. म्हणजे मोडालासुद्धा वावर नीट करायला 10000 रुपये खर्च आहे. म्हणजे खिशामध्ये 18000 रुपये पडे, त्याच्यामध्ये नीट करायला 10000 रुपये लागू राहिले. काय करणार शेतकरी याच्या उपर? काय याला शासनाला जर मदत मागायला जाव, तलाटी येत नाही ना, कोणी येत नाही. सरपंचनाम्याला कोणी येत नाही, कोणाला बोलाव तर कोणी नुसतं हा हा करतं. फोन कधी एक वेळेस हा म्हणतं, नंतर कोणी फोन घेत नाही. हां, नंतर काय करणार आहे? याच्यानंतर काय नेमकं शेतकऱ्यांना करावं काय? ही परिस्थिती निर्माण अशी झालेली आहे. कारण शेतकऱ्याचं सुद्धा डोकं काम करीना. पपई लावा का मोसंबी लावा का दाळिंब लावा का पपई, म्हणजे हे कुठलं पीक घ्याव कुठलं, म्हणजे शासनाकडून कुठला भावच आम्ही भाव भेटाना ना. सध्या काय भाव मिळतो? 1.5 रुपये किलो, 1.5 हजार रुपये टन, म्हणजे 11 क्विंटल माल घालायचा मग त्याच्यामध्ये 1.5 हजार रुपये येणार. लाज वाटवली आम्हाला या परिस्थितीमध्ये. जर आमच्या जर समजा शेतात माल पिकून लेकरं बाळं राप राप राबायचं, रातची रातची काम करायचं, हां, आणि मग जर 1.5 हजार रुपये जर टन जर माल जात असला, काय परिस्थिती होणार? याच्या उपर काय बोलणार आम्ही शासनाला? ह्या त्यामुळं आमच्यावर ही वेळ आलेली का ही पपईचा बगीचा तोडून टाकायची. नाही तर कोणाला वाटतं लेकरापेक्षा ज्यादा जीव लावतोय माणूस या झाडाला? हां, एका झाडापाशी का मिनिमम दिवसातून 2-3 वेळेस तरी माणूस चक्कर मारतं हे करतं. कुठं काय झालं? फवारणी करायची जी, खत टाकायचं, पाणी द्यायचं, कोणत्या झाडाला पाणी गेलं, कोण्या झाडाला नाही गेलं. हां, जर याच्या उपर जर एवढं करून जर शासनाकडून जर भाव भेटत नसेल तर काय काय शेतकऱ्याचे काय काय असं शेतकरी राजा? याच्यात शेतकऱ्यासारखा भिकारी कोण आहे? शेतकरी म्हणजे इतका राप राप राबून जर कष्ट करून जर त्याचं फळ त्याला जर नसं भेटत तर आत्महत्या नाही करणार तर काय करणार शेतकरी? हां,
तर अशा पद्धतीने बघू शकतो की या शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत या डोळ्यातून पाणी येण्यासारख्या वेदना आहेत. एकीकडे सरकार म्हणतंय शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीची कास धरून एक प्रगतशील देशाकडे वाटचाल करावी, मात्र दुसरीकडे या शेतकऱ्यांना हत्यातोंडाशी आलेल्या पिकावर रोटाविटर मारून ही जे आलेलं पीक पोटच्या लेकराप्रमाणे. सिद्धार्थ मगर, MCN न्यूज, पाचोड.